हॅलो स्टुडंट, आज आपण युनिट नंबर 1 बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स याच्यामध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्प्ले डिव्हायसेस त्यातला फ्लॅट पॅनल डिस्प्ले आणि प्लाझ्मा पॅनल डिस्प्ले शिकलो आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्प्ले डिव्हायसेसमधलाच नेक्स्ट आहे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले, ज्याला आपण LCD म्हणतो. नेक्स्ट आहे लाईट इमिटिंग डायोड, ज्याला आपण LED म्हणतो. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत टच स्क्रीन. आत्ता पहिल्यांदा आपण बघणार आहे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले, ज्याला आपण LCD म्हणतो. दिस डिस्प्ले यूज निमॅन्टिक लिक्विड क्रिस्टल कॉम्पोनंट्स दॅट टेन टू कीप द लॉंग एक्सेस ऑफ रॉड शेप्ड मॉलिक्युल्स अलाइनड. आता हा जो काही डिस्प्ले आहे त्याच्यासाठी आपण निमॅन्टिक लिक्विड क्रिस्टल कॉम्पोनंट यूज केलाय आणि तो एका लॉंग एक्सेस रॉड शेप्ड मॉलिक्युल्स अलाइनमध्ये आपण काय केलंय तो ठेवलेला आहे. दीज निमॅन्टिक कॉम्पोनंट्स हॅव क्रिस्टलाइन अरेंजमेंट ऑफ मॉलिक्युल्स एट दे फ्लो लाईक अ लिक्विड अँड हेन्स टर्म्ड ॲज अ लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. हा जो निमॅन्टिक कंपोनंट जो आहे तो क्रिस्टलाइन अरेंजमेंटमध्ये आपण ते मॉलिक्युल्स ठेवलेले आहेत आणि ते आपण फ्लो कशातून येतोय तर ॲज अ लिक्विड सारखा दिसणार आहे आणि म्हणूनच याला आपण काय म्हणणार आहे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले म्हणतो. लिक्विड क्रिस्टल मटेरियल इज फिल्ड इन टू बिटवीन ग्लास प्लेट. आता हा जो लिक्विड क्रिस्टल जे काही मटेरियल असणार आहे ते आपण दोन ग्लास प्लेटच्या ग्लास प्लेट मध्ये आपण काय केले फिल केलेलं आहे. ही त्याची वर्किंग डायग्राम आहे. आता याची वर्किंग जी आहे ही लास्टला जी आहे ती मिरर आहे. ह्या मिरर काय करतो तर ह्या पोलरायझिंग फिल्म वरती जी काही लाईट्स आहे ती याच्यावरती इमिट करतो आणि त्यानंतर हा जो का ग्लास फिल्टर मध्ये आहे ती जी काही लाईट्स आहेत त्या फिल्टरमध्ये जाते. ग्लास फिल्टरमध्ये ती ग्लास फिल्टर आपल्याला निगेटिव्ह इलेक्ट्रोड्स तयार करते आणि ती निगेटिव्ह इलेक्ट्रोड्स लिक्विड क्रिस्टल लेअरमध्ये जाते. मग लिक्विड क्रिस्टल लेअर जे काही निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे ते पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडमध्ये कन्वर्ट करते आणि ते पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ग्लास फिल्टरवरती जाऊन परत नंतर त्याच्यामध्ये पोलरायझिंग फिल्म वरती जाते आणि मग जिथं तुमचा ग्लास कव्हर, जिथं तुमची डिस्प्ले इमेज होणार आहे तिथं तुमची इमेज काय होणार आहे तयार होणार आहे. म्हणजे ही डिस्प्ले इमेजची ग्लास आणि हा जो काही मिरर आहे हे दोन काय आहे ग्लास प्लेट आहेत आणि याच्यामध्ये आपण काय केलंय लिक्विड क्रिस्टल लेअर वापरलेला आहे. वन ग्लास प्लेट हॅव हॉरिझॉन्टल ट्रान्सपरंट कंडक्टर्स आर बिल्ट इन टू सेम ग्लास प्लेट अँड अदर एंड ग्लास प्लेट हॅव व्हर्टिकल लाईट पोलरायझर अँड व्हर्टिकल कंडक्टर्स आर बिल्ट इन टू इट. आता एक जो ग्लास प्लेट आहे त्याच्यावरती हॉरिझॉन्टल ट्रान्सपरंट कंडक्टर आपण काय केलाय बिल्ड केलाय आणि दुसऱ्या साईडला जो एंडला जो ग्लास प्लेट आहे त्याच्यावरती व्हर्टिकल लाईट पोलरायझर आणि व्हर्टिकल कंडक्टर्स आपण काय केलाय बिल्ड केलेला आहे. द इंटरसेक्शन ऑफ टू कंडक्टर्स डिफाइंड पिक्सेल पोझिशन. आता हे जे काही दोन कंडक्टर्सचा जो काही इंटरसेक्शन आहे तो डिफाईन काय करतोय तर पिक्सेलची पोझिशन डिफाईन करते. पोलरायझड लाईट पासिंग थ्रू मटेरियल इज ट्विस्टेड सो दॅट इट विल पास थ्रू अपोजिट पोलरायझर. आता ही पोलरायझर लाईट जी पासिंग करतोय त्या मटेरियलमधून ती एका ट्विस्टेड आहे आणि ती जी काही असणार आहे पास केलेली जी काही लाईट असेल ती पोलरायझरला अपोजिट साईडला जाणार आहे. द लाईट इज देन रिफ्लेक्टेड बॅक टू द व्ह्यूअर. आणि ज्यावेळेस तो अपोजिट साईडला जाईल, तुमची जी काही लाईट आहे ती अपोजिट साईडला पोलरायझरला जाईल, त्यावेळी ती लाईट काय होणार आहे जे काही व्ह्यूअर बघणार आहेत त्याच्या बॅक साईडला ते काय होणार आहेत लाईट रिफ्लेक्टेड होणार आहे. द टर्न ऑफ पिक्सेल वी अप्लाय व्होल्टेज टू टू इंटरसेक्टिंग कंडक्टर्स टू अलाइन मॉलिक्युल्स सो दॅट लाईट इज नॉट वेस्टेड. ज्यावेळी तुमचे पिक्सेल ऑफ असतील त्यावेळेस तुम्ही जर व्होल्टेज अप्लाय केला त्या दोन इंटरसेक्टिंग कंडक्टरला तर जे काही आपण अलाइन केलेले मॉलिक्युल्स आहेत त्यातून लाईट काय होणार नाहीये पास होणार नाहीये म्हणून लाईट इज नॉट ट्विस्टेड म्हणजे ती काही लागणार नाहीये. पिक्चर डेफिनेशन्स आर स्टोअर्ड इन रिफ्रेश बफर अँड स्क्रीन इज रिफ्रेश ऍट द रेट ऑफ 60 फ्रेम्स पर सेकंड. आता याच्यामधली जी काही पिक्चर डेफिनेशन जी आहे ती स्टोअर कुठे होते तर रिफ्रेश बफरला होते आणि तुमची जी काही स्क्रीन आहे ती रिफ्रेश कधी होणार आहे त्याचा रेट काय असणार आहे तर 60 फ्रेम पर सेकंड असणार आहे. याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे LCDs कन्झ्युम्स लेस अमाऊंट ऑफ पॉवर कम्पेअर्ड टू CRT अँड LED. CRT आणि LED पेक्षा LCD मध्ये तुम्हाला कमी पॉवर लागणार आहे.
LCDs are of low cost. LCD ची प्राइस पण काय असणार आहे, कमी असणार आहे. प्रोव्हाइड एक्सलंट कॉन्ट्रास्ट, आपण याच्यामध्ये एक्सलंट कॉन्ट्रास्ट पण काय करतो, प्रोव्हाइड करतो. LCDs आर थिनर अँड लाइटर वेन कम्पेअर टू CRT आणि LED. CRT आणि LED पेक्षा पण हा LCD काय आहे तर लाईट वेटेड आहे आणि लहान आहे. याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहे, रिक्वायर्ड ऍडिशनल लाईट सोर्सेस, म्हणजे याच्यामध्ये ऍडिशनल लाईट सोर्सेस तुम्हाला रिक्वायर आहे. रेंज ऑफ टेम्परेचर इज लिमिटेड फॉर ऑपरेशन, आता याच्यामधले जे काही टेम्परेचरची रेंज आहे ती लिमिटेड असणार आहे. लो रिलायबिलिटी, याच्यामध्ये रिलायबिलिटी लो असेल. स्पीड इज व्हेरी लो, तुमचा स्पीड हा कमी असणार आहे. आणि LCD नीड अँड AC ड्राईव्ह, आणि LCD साठी आपल्याला AC ड्राईव्हची गरज आहे. नेक्स्ट आहे लाईट इमिटिंग डायोड, ज्याला आपण LED म्हणतो. LED इज टू डिपॉझिट 3 सेमीकंडक्टर लेयर्स ऑन द सबस्ट्रेट. या सबस्ट्रेटमध्ये आपण 3 सेमीकंडक्टर लेयरचा यूज करतो. द 3 सेमीकंडक्टर लेयर्स डिपॉझिटेड ऑन अ सबस्ट्रेट आर एन टाईप सेमीकंडक्टर, पी टाईप सेमीकंडक्टर अँड ऍक्टिव्ह रिजन. हे जे काही 3 सेमीकंडक्टरचे लेयर आहेत त्याच्यामध्ये काय काय आहे, तर एन टाईप सेमीकंडक्टर आहे, सेकंड आहे तो पी टाईप सेमीकंडक्टर, आणि थर्ड असणार आहे तो ऍक्टिव्ह रिजन असणार आहे. वेन LED इज फॉरवर्ड बायस, फ्री इलेक्ट्रॉन्स फ्रॉम एन टाईप सेमीकंडक्टर अँड होल्स फ्रॉम पी टाईप सेमीकंडक्टर आर पुश्ड टुवर्ड्स द ऍक्टिव्ह रिजन. ज्यावेळी LED आपण फॉरवर्ड बायसमध्ये असेल आपला, तेव्हा एन टाईप सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉन्स फ्री करतो, म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स करतो, आणि पी टाईप सेमीकंडक्टर जो आहे तो होल्स रिलीज करतो. हे दोन्ही कोणाकडे पुश करतात, इट इज पुश्ड टुवर्ड्स द ऍक्टिव्ह रिजन. हे दोन्ही पण ऍक्टिव्ह रिजन कडे काय करतात, पुश करतात. ही त्याची कन्स्ट्रक्शन ऑफ LED, त्याची ही वर्किंग डायग्राम आहे. आता याच्यामध्ये खालच्या साईडला, म्हणजे हा आपला काय आहे सबस्ट्रेट आहे, त्याच्या वरच्या साईडला आपला एन टाईप सेमीकंडक्टर आहे, मधल्या साईडला ऍक्टिव्ह रिजन आहे, आणि वरच्या साईडला पी टाईप सेमीकंडक्टर आहे. आणि एन टाईप काय रिलीज करतो, तर फ्री इलेक्ट्रॉन्स रिलीज करतोय, आणि पी टाईप काय रिलीज करतोय, तर होल्स रिलीज करतात. हे दोन्ही कुठे येतात, तर ऍक्टिव्ह रिजनला. ज्यावेळेस हे दोन्ही एकत्र येतील ऍक्टिव्ह रिजनला, तेव्हा आपला फोटॉन तयार होतोय, आणि त्यानंतरच ज्यावेळी फोटॉन तयार होतो त्यावेळेस आपल्याला आपली जी लाईट आहे ती इमिटेड लाईट बाहेर पडते. वेन फ्री इलेक्ट्रॉन्स फ्रॉम एन साइड आणि होल्स फ्रॉम पी साइड रिकम्बाइन विथ द अपोजिट चार्जेस कॅरियर्स, फ्री इलेक्ट्रॉन्स विथ होल्स और होल्स विथ द फ्री इलेक्ट्रॉन्स इन ऍक्टिव्ह रिजन अँड इनव्हिजिबल और व्हिजिबल लाईट इज इमिटेड. जेव्हा फ्री इलेक्ट्रॉन्स पी साइड मधून बाहेर येतात आणि होल्स ज्यावेळी पी साइड वरून बाहेर येतात, त्यात दोघांचं ज्यावेळी कॉम्बिनेशन होतं त्यावेळेस अपोजिट रिचार्ज चार्ज कॅरियर होतो, म्हणजे तो बाहेर साईडला फेकला जातो. ज्यावेळेस तो ऍक्टिव्ह रिजन मधून बाहेर साईडला फेकला जातो त्यावेळेस तुमच्याकडे इनव्हिजिबल किंवा व्हिजिबल लाईट दोन्ही पण काय होणार आहे, इमिटेड होणार आहे. इन LED मोस्ट ऑफ द चार्ज कॅरियर रिकम्बाइन अँड ऍक्टिव्ह रिजन, देअरफोर मोस्ट ऑफ द लाईट इज इमिटेड बाय द ऍक्टिव्ह रिजन. द ऍक्टिव्ह रिजन इज ऑल्सो कॉल्ड एज द डिप्लेक्शन रिजन. जेव्हा LED मध्ये जे मोस्ट चार्ज कॅरियर जे रिकम्बाइन केलेले बाहेर टाकतो, ऍक्टिव्ह रिजन मधून बाहेर टाकतो, त्यावेळी ज्यावेळी आपली लाईट इमिटेड होते, ज्यावेळी लाईट इमिटेड कुठून होत आहे, तर ऍक्टिव्ह रिजन पासून बाहेर पडतो, तो ऍक्टिव्ह रिजन म्हणजेच तुमचा काय असणार आहे, डिप्लेक्शन रिजन असणार आहे. नेक्स्ट आहे टचस्क्रीन. टचस्क्रीन म्हणजे काय आहे, अ टचस्क्रीन इज अन इनपुट डिव्हाइस दॅट अलाउज युजर्स टू ऑपरेट अ PC और सिमिलर डिव्हायसेस बाय सिम्पली टचिंग द डिस्प्ले स्क्रीन. आता टचस्क्रीन म्हणजे काय आहे, असा एक इनपुट डिव्हायसेस आहे ज्याच्यामध्ये जो काही युजर असेल तो PC ऑपरेट करू शकतो, किंवा त्याच्यासारखे सिमिलर डिव्हायसेस पण तो काय करू शकतो, सिम्पली टचिंग न त्या डिस्प्ले स्क्रीन वरती तो ऑपरेट करू शकतो. टच स्क्रीन्स टेक्स इनपुट बाय द फिंगर और अदर पॅसिव ऑब्जेक्ट्स सच एज द स्टाइलस. म्हणजे टच स्क्रीन जो आहे तो कुठले इनपुट घेऊ शकतो, एकतर आपल्या फिंगरचा इनपुट घेऊ शकतो किंवा एखादं पॅसिव ऑब्जेक्ट पण इनपुट म्हणून घेऊ शकतो. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण स्टाइलस पण यूज करतो. अ टच इनपुट इज सुटेबल फॉर अ वाईड व्हरायटी ऑफ कम्प्युटिंग ऍप्लिकेशन. आता
टच इनपुट जे आहे ते वेगवेगळ्या आपण ऍप्लिकेशन मध्ये आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. अ टच स्क्रीन कॅन बी यूज विथ मोस्ट पीसी सिस्टीम एज इजीली एज अदर इनपुट डिव्हायसेस सच एज ट्रॅक बॉल्स और टच पॅड. आता हा जो काही टच स्क्रीन जो आहे तो मोस्ट आपण पीसी सिस्टीम साठी काय करू शकतो, यूज करू शकतो. तसंच आपण इनपुट डिव्हायसेस साठी पण यूज करू शकतो, म्हणजे त्यामध्ये ट्रॅक बॉल झाला किंवा टच पॅड यासाठी पण आपण टच स्क्रीन काय करू शकतो, यूज करू शकतो. अ बेसिक टच स्क्रीन हॅज थ्री मेन कंपोनंट, अ टच सेन्सर, अ कंट्रोलर अँड अ सॉफ्टवेअर ड्रायव्हर. आता टच स्क्रीन मध्ये तीन बेसिक कंपोनंट आहे, ते म्हणजे कोणते, टच सेन्सर, त्यानंतर अ कंट्रोलर अँड अ सॉफ्टवेअर ड्रायव्हर. आता आपण पहिल्यांदा बघणार आहे टच सेन्सर. अ टच स्क्रीन सेन्सर इज क्लिअर ग्लास पॅनेल विथ अ टच रिस्पॉन्सिव्ह सर्फेस. आता टच स्क्रीन जो काही सेन्सर असणार आहे तो एका क्लिअर ग्लास पॅनेलवरती असणार आहे, विथ कोणाबरोबर असणार आहे, तर अ टच रिस्पॉन्सिव्ह सर्फेस बरोबर असणार आहे. द टच सेन्सर ऑर पॅनल इज प्लेस्ड ओव्हर अ डिस्प्ले स्क्रीन सो दॅट द रिस्पॉन्सिव्ह एरिया ऑफ द पॅनेल कवर्स द व्हिएबल एरिया ऑफ द व्हिडिओ स्क्रीन. आता हा तुमचा काही टच सेन्सर जो आहे तो आपल्या डिस्प्ले स्क्रीनवरती आपण काय करणार आहे, प्लेस करणार आहे. मग तो प्लेस केल्यानंतर जो काही रिस्पॉन्सिव्ह एरिया असेल त्या पॅनेलवरचा तो काय करणार आहे, कव्हर करणार आहे. म्हणजे ज्यावेळी आपल्याला जो व्हिएबल एरिया व्हिडिओ स्क्रीनवरती दिसणार आहे तो पूर्ण एरिया आपला काय असणार आहे, रिस्पॉन्सिव्ह एरिया ऑफ द पॅनेल असेल. द टच सेन्सर जनरली हॅज अँड इलेक्ट्रिकल करंट ऑर सिग्नल गोईंग थ्रू इट अँड टचिंग द स्क्रीन कॉजेस द व्होल्टेज ऑर सिग्नल चेंज. ज्यावेळी सेन्सरला आपण जनरली काय करतो, इलेक्ट्रिकल करंट किंवा सिग्नल पास करतो, ते सिग्नल ज्यावेळी पास करतोय आणि त्यावेळेस आपण स्क्रीनवरती टच करतो त्यावेळेस आपल्याला जे काही व्होल्टेज किंवा सिग्नल चेंज होतात आपले, दिस व्होल्टेज चेंज इज यूज टू डिटरमाइन द लोकेशन ऑफ टच टू द स्क्रीन. आता जो काही जिथं तुम्ही टच करणार आहे स्क्रीनवरती त्यावेळेस तुमचं व्होल्टेज चेंज होईल किंवा सिग्नल चेंज होईल, तो व्होल्टेज चेंज किंवा सिग्नल चेंज कशासाठी यूज करतोय, तर तुम्ही स्क्रीनवरती कुठं टच केलाय त्याचं लोकेशन तो काय करतोय, रिमाइंड करतोय. नेक्स्ट आहे कंट्रोलर. अ कंट्रोलर इज अ स्मॉल पीसी कार्ड दॅट कनेक्ट्स बिटवीन द टच सेन्सर अँड द पीसी. आता हा कंट्रोलरचं काम काय आहे, हा एक स्मॉल पीसी कार्ड आहे, पीसी कार्ड सारखा हा स्मॉल आहे, तो कनेक्ट काय करतोय, तुमचं जे काही टच सेन्सर आहे आणि तुमचा जो पीसी आहे याला तो काय करतोय, कनेक्ट करतोय. इट टेक्स इन्फॉर्मेशन फ्रॉम द टच सेन्सर अँड ट्रान्सलेट इट इन टू इन्फॉर्मेशन दॅट कॅन अंडरस्टँड. आता हा काय करतोय, ज्यावेळी तुम्ही टच सेन्सरवरती जी काही इन्फॉर्मेशन असेल ती ट्रान्सलेट करते आणि ती इन्फॉर्मेशन तो स्वतः काय करतोय, अंडरस्टँड करून घेतोय. द कंट्रोलर इज युजली इन्स्टॉल्ड इन साईड द मॉनिटर फॉर इंटिग्रेटेड मॉनिटर और इट इज हाउस्ड इन प्लास्टिक केस फॉर एक्सटर्नल टच ऍड ऑन्स और ओव्हरले. आता हा जो काही कंट्रोलर आहे तो मोस्ट ऑफ दी इन साईड मॉनिटरच्या आतल्या साईडला तो काय करतोय, आपण इन्स्टॉल करतोय आणि तो मॉनिटर बरोबर काय करतोय, इंटिग्रेट करतोय. ठीक आहे, याच्यामध्ये आपण एक्सटर्नली याचा टच काय असू शकतो, ऍड ऑन्स और ओव्हरलेस पण असू शकतो. इंटिग्रेटेड टच मॉनिटर्स विल हॅव अन एक्स्ट्रा केबल कनेक्शन ऑन द बॅक फॉर द टच स्क्रीन. आता जो काही आपला टच मॉनिटर जो आहे तो आपण इंटिग्रेट केलाय, ठीक आहे, कंट्रोलर बरोबर, त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा केबल कनेक्शन करून ह्या टच स्क्रीनच्या पाठीमागे आपण काय करणार आहे, एक्स्ट्रा कनेक्शन केबल करणार आहे. नेक्स्ट आहे सॉफ्टवेअर ड्रायव्हर. अ ड्रायव्हर इज अ सॉफ्टवेअर अपडेट फॉर द पीसी सिस्टीम दॅट अलाउज द टच स्क्रीन अँड कॉम्प्युटर टू वर्क टुगेदर. आता हे जे काही आपण ड्रायव्हर यूज करणार आहे ते आपण सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी, आपल्या पीसीचा जो पीसीचं जे काही सिस्टीम आहे त्याची अपडेट करण्यासाठी आपण हे सॉफ्टवेअर वापरणार. मग तो काय करणार आहे, ऍट अलाउज द टच स्क्रीन अँड कॉम्प्युटर टू वर्क टुगेदर. हा टच स्क्रीन आणि कॉम्प्युटर दोन्ही एकाच वेळेस एकमेकांबरोबर काम करावे याच्यासाठी आपण काय करणार आहे, पीसीला पीसी सिस्टीम मध्ये सॉफ्टवेअर अपडेट करणार आहे.
It tells the computer operating system how to interpret the touch event information that is sent from the controller. आता ज्या वेळेस तुम्ही कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम वरती जो काही टच इव्हेंट इन्फॉर्मेशन तुम्ही इंटरप्ट करणार तो कसा इंटरप्ट करणार किंवा ती जी काही इन्फॉर्मेशन सेंड कोण करणार तर तो कंट्रोलरला माहिती देणार की आपण कुठं टच केलेलं आहोत. मोस्ट स्क्रीन ड्रायव्हर्स टुडे आर माउस इम्युलेशन टाईप ड्रायव्हर. आत्ताचे जे काही टच स्क्रीन ड्रायव्हर जे आहेत ते माउस जसं आपण ऑपरेट करतो तशा टाईपमध्ये ते ड्रायव्हर आहेत. इट मेक्स टचिंग द स्क्रीन द सेम ॲज क्लिकिंग युअर माउस ॲट द सेम लोकेशन ऑन द स्क्रीन. आत्ताचे जे काही टचिंग स्क्रीन जे आहेत ते ॲज युजुअल कसे असणार आहेत किंवा सिमिलर टू आपल्या माउससारखे असणार आहेत. म्हणजे माउसचा कर्सर आपण ज्या लोकेशनला नेणार आहे जिथं क्लिक करणार आहे स्क्रीनवरती तसंच सेम काय असणार आहे टच स्क्रीनचं वर्किंग असणार आहे. These allow the touch screen to work with existing software and allows new application to be developed without the need for touch screen specific programming. आता याच्यामध्ये आपण टच स्क्रीन मध्ये जे काही वर्क करणार आहे म्हणजे तुमचं वर्किंग जे आहे ते एक्झिस्टिंग सॉफ्टवेअर बरोबर असणार आहे. ह्याच्यामध्ये नवीन ऍप्लिकेशन पण डेव्हलप केलं की टच स्क्रीन स्पेसिफिक प्रोग्राम न वापरता आपण नवीन ऍप्लिकेशन पण काय करू शकतो तयार करू शकतो.